इकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनाला येत असल्यामुळे सकाळपासून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सीआरपीएफची टीम सुद्धा दाखल झालेली आहे. सोबतच मुंबई पोलिसांचं डॉग स्क्वॉड देखील आणि बॉम्ब स्क्वॉड देखील यांच्याकडून लालबाग परिसरामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. यावेळी स्पेशल पोलीस युनिट देखील बघायला मिळालं. गृहमंत्री अमित शहा मुख्य प्रवेशद्वारावरती दाखल झाल्यानंतर त्यांचा ताफा कुठे थांबेल आणि गृहमंत्री अमित शहा मंडळाकडे कोणत्या मार्गाने मार्गस्थ होतील याचं काटेकोर नियोजन करण्यात आलंय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. गृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला लालबाग परिसरामध्ये बघायला मिळत आहे. मी सध्याला लालबागच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आहे आणि आपण बघू शकतो की संपूर्ण स्पेशल पोलीस युनिट जी आहे ती इथं तैनात करण्यात आलेलं आहे. डॉग स्क्वॉड्स असेल, बॉम्ब स्क्वॉड असेल, हे देखील पथक आपल्याला इथं बघायला मिळत आहे. त्यांच्याकडनं या संपूर्ण भागाचा सुरक्षा पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. एकूण प्रामुख्यानं जर का बघायचं तर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इथं दर्शन घेतलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो इथं बघायला मिळतो आहे. एकूण मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, हे देखील आपल्याला या दर्शनासाठी इथं येताना बघायला मिळणार आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा बंदोबस्त देखील मुंबई पोलिसांकडनं इथं या भागामध्ये तैनात करण्यात आला आहे. आपण बघू शकतो आहे की या भागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम असतील, त्यांच्याकडनं देखील इथं सुरक्षेचा आढावा जो आहे तो घेतला जातो आहे. सीआरपीएफची संपूर्ण टीम जी आहे ती देखील इथं सकाळपासून आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्याकडनं देखील या संपूर्ण भागाचा सुरक्षेचा आढावा घेण्यात आलेला आहे. एकूणच कशा प्रकारचं इथलं नियोजन असणार आहे, कशा प्रकारे इथल्या भागामध्ये ज्या गाड्या येतील तिथं कशा प्रकारे बंदोबस्त तैनात करण्यात येईल त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इथं आपल्याला आढावा जो आहे तो मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मिठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.